हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत खव्यापासून गुलाबजामुन। ते पण एकदम परफेक्ट। तर दिवाळीची फराळाची सुरुवात तुमची झालीच असेल, तर या दिवाळीला गुलाबजामुन करून बघा। तर मी खव्याचे गुलाबजामुन बनवलेले आहेत, बघू शकता किती छान झाले। तर लगेच बनवायला घेऊया। तर सर्वात आधी पाक बनवून घेऊया। तर साखर घेतली बघा, अर्धा किलो साखर घेतली, एका ग्लासमध्ये पाव घासते, दोन ग्लास साखर घेतलेली आहे आणि पाणी दोन ग्लास टाकलेलं आहे बघा, आणि अजून एक ग्लास तीन ग्लास पाणी झालेलं आहे। त्यानंतर थोडीशी विलायची घेतली, थोडीशी ठेसून टाकते विलायची। तर पाक बनवत आहे, तुम्हाला जर घट्टसर पाक हवा असेल जास्तच तर तुम्ही दोन ग्लास पाणी टाकलं तरी चालेल। मी थोडासा सैल ठेवला आहे म्हणून तीन ग्लास पाणी टाकले, आणि मी खवा घरीच बनवून घेतलेला आहे। थोडासा सैल झाला आहे, तो फ्रीजरमध्ये ठेवला होता, बाहेर काढला आहे, तो थोडासा सैल वाटतो आहे। अर्धा किलो खवा आहे, तर त्याला मी एक वाटी म्हणजे अर्धा पाव मैदा घेतलेला आहे। तर खवा बरंच वेळेस पातळ असतो, घट्टसर असतो, त्याच्यामुळं मैदा किती बसतो त्याच्यामध्ये आपण सांगू नाही शकत। तरी मी थोडा थोडा करून एक वाटी टाकलेला आहे बघा, लागलंच तर अजून थोडंसं घेऊया। तर मेन म्हणजे सगळ्यात छान हे सारण जे आहे ते व्यवस्थित मॅच करून घ्यायचे, मिक्स करून चांगलं मळून घ्यायचे, तेव्हा आपले गुलाबजामुन छान होतात। आणि बाहेरून तुम्ही खवा जर आणलेला असाल तर त्याच्यामध्ये थोडंसं कमी मैदा बसणार, घट्टसर असतो। तर बघू शकताय तुम्ही, तर एकदम चांगलं असं पीठ भिजून घेतले, मळून मळून घेतले बघा, आणि अजिबात सोडा वगैरे काहीही नाही टाकलेला आहे। आणि तुम्ही मैद्याच्या जागी गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल। तर आता त्याचे आपण गुलाबजामुन बनवून घेऊया। गुलाबजामुन बनवताना त्याच्यावर भेगा वगैरे यायला नको, आणि पीठ जरा जास्त झालं तर ते घट्टसर भी होतात। हाताला थोडंसं ऑइल ऑइल झालं पाहिजे बघा, केल्याच्या नंतर थोडंसं हाताला ऑइल लागत आहे, म्हणजे एकदम परफेक्ट असं पीठ झालेलं आहे आपलं। तर बघू शकते अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन एका साकाराचे आपण बनवून घ्यायचे। मी सांगते तशा पद्धतीनं करून बघा, बिलकुल बिघडणार नाहीत, आणि अंदाज पण परफेक्ट सांगितलेला आहे मी। तर सर्व गुलाबजामुन मी करून घेतलेत, आता तळून घेऊया। तर तळून घ्यायचं ते पण स्टेप महत्त्वाची आहे बघा। सुरुवातीला तेल चांगलं गरम केलं आहे आणि गॅस मिडियम केलेला आहे, आणि गुलाबजामुन एकदाच भरपूर सारे टाकून नाही घ्यायचे, सात आठ टाकून घ्यायचे। आणि एकाच बाजूनं कधी कधी करपतात किंवा खाली लागतात, तर त्यासाठी आपण त्याला चमच्याने असं बाजूनं फिरवायचं आहे, म्हणजे ते बरोबर सगळीकडनं एकसारखे तळतात, कलर एकदम छान येतो। आणि टाकल्या टाकल्या आपण थोडंसं हलवलं झाऱ्यानं वगैरे तर खाली ते लागतात। तर बघू शकताय कलर एकदम छान असा झालाय। तर आता काढून घेऊया। अगदी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे, तर नक्कीच करून बघा। आता पाक थोडासा हलकासा गरम आहे, जास्त गरम नाही ठेवायचा, हलकासा गरम पाक असताना त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यायचे। पाक जर जास्त गरम असला तर आपले गुलाबजामुन एकदम गिजगिज थोडेसे असे चिकट पण होतात, त्यासाठी पाक हलकासा गरम हवा आहे। तर अशाच प्रकारे सर्व गुलाबजामुन तळून घ्यायचे, टाकल्याच्या नंतर चम्मचनं फिरवायचे, म्हणजे एकसारखा कलर होतो। बघू शकता तुम्ही सर्व गुलाबजामुनचा एकसारखा कलर आलेला आहे। आणि तेल किंवा तुम्ही तूप जे घेत असाल त्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे, आपण कधी कमी घेतो त्याच्यामध्ये पण गुलाबजामुन पूर्ण डुबत नाहीत, तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या। आणि गुलाबजामुन झाल्याच्या नंतर कमीत कमी 1 ते 2 तास झाकण लावून ठेवा, म्हणजे नंतर पाक सर्व ते ऑब्झर्व करतील आणि एकदम छान भिजून तयार होतील। तर सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेत मी, आता टाकून घेत आहे आणि 2-3 तास त्याला भिजायला ठेवत आहे। तर 2-3 तासानं बघू शकता तुम्ही
एकदम छान असे गुलाबजामुन आपले रेडी झालेत, तर या दिवाळीला नक्कीच बनवून बघा। 2-3 तास ठेवलेत मी, आता काढून दाखवते तुम्हाला। एकदम छान मधोमध पाक गेलेला रसरशीत गुलाबजामुन रेडी झालेत आपले। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।